हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागात आपण पंचायत राज या विषयावरील टॉप 10 प्रश्न पाहणार आहोत, जे तुम्हाला कोतवाल भरती, पोलीस पाटील भरती, तलाठी भरती तसेच आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अतिशय उपयुक्त असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ निश्चित पहा. प्रश्न पहिला, 1917 भारतासाठी जबाबदार व क्रमवार राज्यपद्धतीची घोषणा कोणी केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड मॉन्टेग्यू. प्रश्न दुसरा, संपूर्ण देशातील सध्याची पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशींना अनुसरून आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बलवंतराय मेहता समिती. संपूर्ण देशातील सध्याची जी पंचायत राज व्यवस्था आहे ती बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींना अनुसरून आहे. प्रश्न तिसरा, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9. पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील 9 राज्य ठरले. प्रश्न चौथा, ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायतीची सभा कोण बोलवतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिल्हाधिकारी. प्रश्न पाचवा, ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सरपंच. सरपंच हा ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. प्रश्न सहावा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधीची तरतूद करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 57(1) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी ग्रामनिधीची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न सातवा, पंचायत समितीचा हिशेब तपासणी कोण करतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महालेखापाल. महालेखापाल हे पंचायत समितीचा हिशेब तपासणी करतात. प्रश्न आठवा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विभागीय आयुक्त. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात. प्रश्न नववा, कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार कोणास आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तहसीलदार. तहसीलदारांना कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न दहावा, भारतात पंचायत राज सुरू होण्याआधी खालीलपैकी कोणता एक कार्यक्रम प्रगतीपथावर होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समुदाय विकास कार्यक्रम. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.